उलगावाच्या शेजारी फिरणाऱ्या अस्वलीने आज पहाटे चक्क वन विभागाच्या कार्यालय परिसरातच ठिय्या मांडला. रॅपिड रेस्क्यू पथकाने इंजेक्शननं बेशुद्ध करून अस्वलीला पिंजराबंद केलंय. मागील बऱ्याच दिवसांपासून या मादी अस्वलीनं रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आपला ठिय्या मांडलेला होता. रात्रीच्या दरम्यान परिसरात भटकताना अनेकांना ती दिसत होती. अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकत असताना रविवारी रात्री ती मूल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात आढळली. सोमवारी पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान येथील बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना ही अस्वल दिसली. त्यांनी लगेच रॅपिड रेस्क्यू पथकाला माहिती दिली. चंद्रपूर येथील रॅपिड रेस्क्यू पथक मूल येथील वन विभागाच्या पथकानं बेशुद्धीचं इंजेक्शन मारून या अस्वलीला जेरबंद केलंय. वन विभागाच्या परिसरात असलेल्या झुडपात ही अस्वल बसली होती. रेस्क्यू ऑपरेशन वी सहाय्यक उपवन संरक्षक लखमवाड यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भर वस्तीत आलेल्या अस्वलीला पकडण्यात यश आल्यानं परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. अस्वलीला पकडलेल्या ठिकाणांपासून जवळच विहिरगाव तलाव आहे. पाण्याच्या शोधात त्या ठिकाणी भटकत असताना रविवारी झालेल्या पावसामुळे ती वन विभागाच्या कार्यालय परिसरात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. पकडलेल्या अस्वलीला वैद्यकीय तपासणीनंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. बनाय ना व्हिडिओ तिकडे मागं.